मागच्या भागामध्ये तुम्ही बघितलं की कसं कीर्तीने गुफेच्या आत जाऊन आपल्या बदसूरत चेहऱ्याला खूबसूरत बनवलं. आता पुढे मोहित नावाचा एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंड सृष्टी बरोबर मूवी बघून परत येत होता. सृष्टी, हे बघ, खूप जास्त रात्र झाली आहे, 12 वाजणारच आहेत. आता मला तुला घरी सोडलं पाहिजे. यार मोहित, तू एवढा अनरोमॅन्टिक का आहेस? अंधाराच्या रात्री एक सुंदर मुलगी तुझ्या बरोबर आहे आणि तू आहेस की घरी जायची गोष्ट करत आहेस. हे ऐकून मोहितने ब्रेक लावला. तुझं असं म्हणणं आहे की मी अनरोमॅन्टिक आहे? मी फक्त म्हणत नाहीये, तू खरंच आहेस. तर ठीक आहे, तर मी आता तुला इम्रान हाशमी बनवून दाखवतो. मोहित सृष्टीला आपल्या मिठीत घेऊन एका झाडाकडे घेऊन गेला. अरे स्ट्यूपिड, काय करत आहेस? मोहितने सृष्टीला खाली उतरवलं आणि तिला झाडाकडे ढकललं. आउच! आता तुला दाखवतो मी किती अनरोमॅन्टिक आहे तर. तो आपल्या चेहऱ्याला सृष्टीच्या चेहऱ्याकडे जवळ घेऊन जात होता तेव्हा त्या दोघांना कोणाचा श्वास घेण्याची आवाज ऐकू आली. अचानक से मोहितच्या चेहऱ्याचा रंग उडाला. सृष्टीच्या मागे झाडाच्या जवळ कोणीतरी उभं होतं. मोहितच्या तोंडातून काहीच नाही निघत होतं. तर आता सृष्टीने पण मागे वळून बघितलं. त्याला बघून सृष्टीच्या चेहऱ्यावर पण भीती पसरली होती. तेव्हा त्या बाईने आपला पंजा सृष्टीच्या छातीमध्ये घुसवला आणि तिचं हृदय बाहेर काढलं. सृष्टी! रात्रीच्या 3 वाजता राजवीर त्या जागेवरती पोहोचला. हे देवा, इचं हृदय तर बाहेर आलं आहे. राजवीरला आता गुफेच्या भिंतीवर लिहिलेली ती सगळी गोष्ट आठवायला लागली. त्याने ॲम्ब्युलन्स बोलवून सृष्टीच्या बॉडीला फॉरेन्सिकमध्ये पाठवलं. दुसऱ्या दिवशी रात्री 2 वाजता परत राजवीरकडे तळपडेचा कॉल आला. सर, आज परत एका मुलीची लाज भेटली आहे, बरोबर त्याच अवस्थेत. हे ऐकून राजवीरचं डोकं फिरायला लागलं. त्याने आता उशीर नाही केला आणि सकाळ होताच बेरंग कोणचा गाव मला आता बेलंपूरला जाऊन व्यवस्थित या केसला इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. तो 2 तासाचा प्रवास करून त्या गुफेच्या समोर जाऊन पोहोचला. कारमधून उतरतानाच त्याने बघितलं की आता गुफेच्या बाहेर लिहिलेले शब्द बदलले होते. हे काय लिहिलं आहे? ती आता श्राममुक्त झाली आहे. राजवीर कारमध्ये परत बसला आणि मग परत गावाच्या त्याच चौकीकडे पोहोचला जिथे आज रामनाथ बरोबर आणखीन एक म्हातारा माणूस दिसत होता. दरोगा साहेब, परत तुम्ही आमच्या गावात? आमच्या शहरामध्ये एक चुडेल दररोज एका मुलीचा जीव घेत आहे आणि तुमच्या गावातील गुफेच्या भिंतीवरती लिहिलेलं आहे की ती श्रापमुक्त झाली आहे. आता तुम्ही प्लीज मला सगळं खरं सांगा, कोण होती रूपरेखा? का ती त्या गुफेच्या आत बंद होती आणि ती आझाद कशी झाली? त्यातला तो म्हातारा माणूस बोलला. ही गोष्ट 40 वर्षापूर्वीची आहे. रूपनेका नावाची खूबसूरत मुलगी आमच्या गावात राहायला आली होती. तिच्या परिवारामध्ये कोणी नव्हतं आणि ती गावातील मुलांना आपल्या प्रेमात फसवून त्यांच्याकडून पैसे लुटायची. आमच्या गावामध्ये त्यावेळेस रमेश नावाचा एक श्रीमंत माणूस राहायचा. त्याची बायको खूपच काळी होती. रूपरेखानी रमेशला पण आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवलं. रूपरेखानी त्याला असं सांगितलं की रमेश, तू जर तुझ्या बायकोला मारलंस तर ती तुझ्यासोबत लग्न करेल. रमेशनं आपल्या बायकोला जिवंत मारण्याचा विचार केला आणि एका रात्री आपल्या बायकोवरती चाकूनी हमला केला. रमेश, तू असं का केलास? मी तर तुझ्यावर किती प्रेम करायची. आपली सगळी संपत्ती पण तुझ्या नावावर केली होती मी. धन्यवाद, पण आता मला तुझी गरज नाहीये. तू तुझं तोंड पहा, किती काळे आणि कुरूप आहेस तू. आणि रूपरेखा एक अप्सरा आहे, मला ह्या घरात ती पाहिजे, तू नाही. हे ऐकून रमेशच्या बायकोने मरता मरता रूपरेखाला श्राप दिला. ज्या रूपरेखाच्या मुळे तूने मला मारला आहेस ती माझ्याहून पण जास्त बदसुरत होऊन जाईल आणि मग जंगलामध्ये त्या जुन्या गुफेमध्ये एक चुडैल बनून कैद होऊन जाईल. चुडैल बनल्यानंतर तिच्याकडे शक्तिया तर असतील पण त्यांचा वापर ती फक्त त्याच गुफेच्या आत करू शकेल.
एक रात्री माझ्याच सारखी एक बदसूरत मुलगी त्या गुफेमध्ये जाईल. ती रूपरेखाला जरासं मांस पण देईल आणि मग आपले डोळे बंद करून बसून जाईल. रूपरेखाला आपल्या शक्तीच्या जरिये तिला खूबसूरत बनवावं लागेल. पण विधी ही असणार की खूबसूरत बनण्याच्या आधी जर का त्या मुलगीने रूपरेखाचा चेहरा पाहिला तर रूपरेखाला तिचं खून करावं लागेल. ह्याच प्रकारे ज्या रात्री जी पण मुलगी रूपरेखाला न बघता खूबसूरत होऊन गुफेच्या बाहेर निघेल त्या रात्री रूपरेखा गुफापासून आजाद होईल. रूपरेखाला परत खूबसूरत बनण्यासाठी 3 सुंदर मुलींना मारून त्यांच्या हृदयाला खावं लागेल. त्यानंतरच ती परत सुंदर होईल आणि मग अमर डायन बनून जाईल. हे जाणून राजवीरचे होश उडाले आणि आता त्याला सर्व काही समजून गेलं होतं. जी पण कोणती मुलगी त्या गुफेमध्ये रूपरेखाच्या समोर जाऊन डोळे उघडून तिला बघायची तर रूपरेखा तर तिला मारून टाकायची. पण असं वाटतं कीर्तीनं बिना डोळे उघडता प्रेकाकडून आपला चेहरा खूबसूरत बनवला, ह्यामुळं रूपरेखा आता आजाद झाली आहे. हा पण मी आता तिला कसं थांबवू शकतो? कसं तिला पकडू आणि माहिती करू की ती कुठं आहे? तुझी बहीण तुझ्यापासून काहीतरी लपवत आहे. काय म्हणणं आहे तुमचं? रूपरेखा जोपर्यंत 3 खूबसूरत मुलींना संपवून त्यांचं हृदय नाही काढत तोपर्यंत ती कीर्ती सोबतच राहील. ती आता पण रात्रीच्या वेळेस तिच्या आजूबाजूलाच असणार. राजवीर त्याच वेळीस परत तिथून आपल्या शहराकडे गेला आणि रस्त्यामध्ये तो हेच विचार करत ड्राइव्ह करत होता. ती 2 मुलींचं हृदय काढून बसलीये. जर आज रात्री रूपरेखाने एखाद्या मुलीचं हृदय काढून खाल्लं तर ती अमर होईल आणि पुढं पण हे मृत्यूचं तांडव चालूच राहील. 2 तासामध्ये राजवीर परत आपल्या घरी पोहोचला आणि त्याचे डोळे पूर्ण प्रकाराने कीर्तीच्या खोलीच्या दरवाज्याकडे होती. तुम्हाला झोपायचं नाहीये का? आज असंच हॉलमध्ये बसणार आहात काय? मी एका केसचा विचार करत आहे. तू जा, मी थोड्या वेळामध्ये येतो. श्वेता रागामध्ये आपल्या खोलीमध्ये गेली आणि राजवीर तिथेच बसून राहिला. हळूहळू आता रात्रीचे 10 वाजले होते. आत्तापर्यंत कीर्तीच्या रूममध्ये तर काही हालचाल दिसत नाहीये. तर मी कीर्तीवरती वाईट शक तर नाही करत आहे ना? तेव्हा त्याला कोणाच्या जोर जोरात श्वास घेण्याचा आवाज ऐकू आला. त्याचं डोकं फिरलं आणि तो सोफ्यावरून उठून हळूहळू कीर्तीच्या खोलीकडे वाढायला लागला. त्याने की होलमधून वाकून पाहिलं. कीर्ती, तुला फक्त आज रात्री माझी एक मदत करावी लागेल, त्यानंतर मी अमर होऊन जाईन. का नाही करेन? शेवटी तुमच्यामुळेच तर मला हा नवीन जीवन भेटला आहे. हे बघून राजवीरचे डोळे फाटून गेले. रूपरेखासारखी भयानक चुडेलकडून त्याची बहीण कीर्ती अजिबात न घाबरता एकदम आरामात बोलत होती. मला आत्ताच तिला संपवलं पाहिजे. त्याने आपली गन काढली आणि झट से दरवाजा उघडला. कीर्ती बाजूला हो तिच्यापासून. दादा! ती राजवीरला घाबरवण्याचा प्रयत्न करायला लागली. तेव्हा राजवीरने तिच्यावर 3 गोळ्या चालवल्या. दादा नाही! पण तिला काहीच नुकसान नाही झाला आणि ती खिडकीमधून उडी मारून पळून गेली. कीर्ती मला सांग, तिला कसं मारल्या जाऊ शकतं? तिच्यावरती गोळीचा काहीच असर नाही झाला. तुम्ही का तिला मारण्याचा प्रयत्न करत आहात? तिने तर मला परत सुंदर बनवलेलं आहे. आणि तुम्ही? पण आता ती निर्दोष मुलींना का मारत आहे? मला तिला संपवलंच पाहिजे. जर काय तुम्ही तिला मारण्याचा प्रयत्न करत आहात तर माझ्यावर गोळी चालवा, कारण जोपर्यंत ती सुंदर नाही बनत तोपर्यंत तिचं जीवन आणि माझं जीवन जुडलेलं आहे. हे ऐकून राजवीरच्या पायाच्या खालची जमीन हलली. त्याला समजत नव्हतं की आता तो काय करू. दादा, तुम्ही मला नाही मारू शकत. फक्त आज रात्र, मी फक्त आज रात्र तिची मदत करणार आहे. आणखीन एक मुलीच्या हृदयाला खाल्ल्यानंतर ती माझ्या जीवनापासून दूर होऊन जाईल. त्यानंतर ती अमर होईल. हो, मी माझ्या बहिणीला नाही मारू शकत मी. पण कोणत्या निर्दोष मुलीला मरू पण नाही देऊ शकत. हे बोलून राजवीर पण आता घरातून बाहेर निघाला.
राजवीर थोडं दूर राहून तिचा पाठलाग करायला लागला. कीर्ती कॉलनीच्या मागच्या जंगलामध्ये जाऊन थांबली. रेदेमा, तू अजून घरातून बाहेर नाही निघालीस का ग? नाही, मी तर रस्त्यावरच आहे. पण तो मुलगा कोण आहे जो मला भेटण्यासाठी एवढा वेडा होत चालला आहे? पैसेवाली पार्टी तर आहे ना? अगं, खूप पैसे आहेत, माझ्या गलीमध्येच राहतो. तू फक्त लवकर ये, तुम्हा दोघांची भेट करून देऊ, मग माझं काम खतम. राजवीर आता पण हळूच सगळं काही बघत होता तेव्हा रिधिमा पण तिथे पोहोचली. घे, मी तर आले, तर सांग तो मुलगा कुठे आहे? बोलवते ग बाई, बोलवते, फक्त एक मिनिट थांब. इकडे ये रूपरेखा, इकडे ये, तुझा शिकार तुझ्या समोर आहे. हे तू काय करत आहेस? मला माफ कर यार, पण मी मजबूर होते. तेव्हा तिथे भयानक रूपामध्ये रूपरेखा प्रकट होते आणि तिला बघून रिधिमा थर थर कापायला लागते. ये इकडे, तुला एक खूबसूरत मृत्यू देते. तेव्हा तिथे राजवीर पोचला आणि त्याने रिधिमाला रूपरेखा पासून दूर केलं. रूपरेखा, मी या शहराचा इन्स्पेक्टर आहे आणि मी तुला अजून निर्दोष व्यक्तींना संपू नाही देणार. मी तुला तू मला नाही मारू शकत राजवीर. असं बोलून तिने राजवीरला धक्का मारला आणि रिधिमाला परत दाबलं. मला वाचवा प्लीज, वाचवा मला ह्या चुडेल पासून, मला मरायचं नाही आहे. राजवीरला आता आपली ती शपथ आठवली जे त्याने पुलिस जॉईन करताना घेतली होती. आज जर मी आपल्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी या चुडेलला नाही थांबवलं तर ह्या मुलीच्या मृत्यूचा जिम्मेदार मी होईल आणि हे मृत्यूचं तांडव पुढेही चालूच राहील. कीर्ती, मी कामाच्या पुढे मजबूर आहे, मजबूर आहे मी. हे ऐकून कीर्ती हैराण झाली. रूपरेखा आता पण भयानक रूपामध्ये हसत होती आणि रिधिमाच्या चेहऱ्याला खरोचत होती. तेव्हा राजवीरने कीर्तीला गोळी मारली. नाही, कीर्ती जमिनीवर पडून तडपायला लागली. राजवीरच्या हातातून गन सुटली आणि तो पण अश्रू वाहायला लागला. इथे कीर्तीचं प्राण निघाला आणि रूपरेखा खूप वाईट प्रकाराने ओरडायला लागली. तू हे बरोबर नाही केलास. रिधिमा घाबरून राजवीरकडे गेली. जोरदार हवा चालायला लागली होती. एक झोका असा आला की रूपरेखाला आपल्या बरोबर एकाच झटक्यामध्ये उडवून घेऊन गेला. त्याच्यानंतर सगळं काही शांत झालं. ती आता परत तर नाही येणार ना? आता ती वापस गुफेमध्ये गेली आहे, त्या श्रापामध्ये बंद झाली आहे. असं बोलून राजवीरची नजर कीर्तीच्या बॉडीवर पडली आणि परत त्याच्या डोळ्यातून अश्रू निघाले.